नमस्कार माझं नाव शिवाजी माने आ, मी मुळचा लातूर जिल्ह्याचा आणि बरेच वर्ष झालं आम्ही पुण्यामध्ये आहोत पुणे पुण्या विद्यापीठामध्ये जे आयुका नावाची संस्था आहे या संस्थेमध्ये आपण जे अरविंद गुप्ता आहेत त्या अरविंद गुप्तांबरोबर मी गेली अठरा वर्ष विज्ञान खेळणी बनवण्याचं काम केलं आणि तेच काम पुढे आता इथे डी एल आर सीमध्ये करत आहे तर डी एल आर सीमध्ये आम्ही वेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट डिझाईन करतो जे त्यांच्या करिक्युलम जे चालू आहे सब्जेक्ट त्यानुसार आपण भरपूर असे हे ॲक्टिव्हिटी डिझाईन केलेले आहेत जसे की अगदी पी वनचे मुलं असतील ग्रेड वन ग्रेड टूचे मुलं असतील त्यासाठी पेपर ॲक्टिव्हिटी आपण घेतो ओरिगामी सो ओरिगामीतनं फोल्डिंगमधनं पेपर कटिंगमधनं अशा वेगळ्या प्रकारचे स्किल्स त्या मुलांचे आपण टेस्ट करतो आणि त्या मुलांना अशा वेगळ्या गोष्टीतनं ॲक्टिव्हिटीतनं त्यांना फार छान छान ॲक्टिव्हिटी शिकवल्या जातात नंतर त्याचंच बुकलेट बनवायला वगैरे मुलांना सांगतो फार मुलं चांगल्या पद्धतीने त्याचं बुकलेट वगैरे क्रिएट करतात नंतर थोडं मोठे मुलं झाली की त्यांना मग अशा त्याच इथे भरपूर ही शाळा लाकडाची असल्यामुळे डी एल आर सीमध्ये आम्ही ह्या सगळ्या अशा वेगळ्या लाकडाच्या गोष्टी वापरून त्याचे फ्रेम वगैरे बनवणे तर त्याच्यावरती मग मुलं त्यांच्या पद्धतींची त्यांची क्रिएटिव्हिटी वापरून अशा प्रकारचे फ्रेम डेकोरेट करतात त्यालाच नंतर पुढे त्याच पेपरच्या स्ट्रॉज बनवून त्याच्या मदतीने अशा डॉल किंवा अशा वेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटी डि डिझाईन करून मुलं या आ, कलाला इथे मुलांच्या कलांना वाव देण्याचं काम डी एलमध्ये केलं जातं तर डी एल आर सीमध्ये अशा भरपूर गोष्टी घेतल्या जातात आणि मग सिंपल सिंपल अशा गोष्टी मुलं बनवून फार चांगल्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी पेपरमधनं दाखवली जाते त्याचबरोबर आता लाकड ह्या शाळेमध्ये भरपूर लाकूड आहे तर लाकूड वापरून अशा लाकूड आणि क्ले पेपर क्ले हे वापरून त्या पेपर मॅशेपासून अशा वेगळ्या कृती किंवा अशा वेगळ्या मॉडल्स तयार केले जातात आणि त्यातनं त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतात मग त्यालाच थोडंसं एक चांगलं व्हर्जन दिलं आणि मुलांनी मग असं आईस्क्रीम स्टिकपासून किंवा इथल्या उडन स्टिकपासून असे एक वेगळे मॉडेल तयार केले मग त्याच मॉडेलला थोड्या मोठ्या लेवलचे मुलं जर आठवी नववीचे मुलं बघितलं तर त्यांच्यासाठी एक फार चांगल्या पद्धतीचं चा, हे एक फार छान स्टँड तयार झालं आणि त्यांनी त्याच्यामध्ये जर लाईट वगैरे लावल्या तर अशा प्रकारच्या लाईट वगैरे लावून फार चांगलं एक लॅम्प वगैरे बनवलं जातं तर अशा भरपूर वेगळ्या गोष्टी मुलं इथे डिझाईन करत असतात बनवत असतात आणि यातनं सम सिम्पल सर्किट कसं काम करतं किंवा या सगळ्या गोष्टीची माहिती मिळते त्यातलंच एक जनरेटर असा बनवलेला आहे तर इथे चरख्याला आपण असं एक कॉपर वायर वगैरे गुंडाळून असं इथे आपण ए सी तयार करणारं एक मॉडेल बनवलं आहे तर अशा भरपूर गोष्टी इथे बनवल्या जातात तशी इथे डी एलमध्ये लेथ मशीन आहे वूड लेथ मशीन त्याच्या मदतीने मुलं असं कार्विंग करून इथे वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी शिकतात तर ज्या मुलांना सुरुवातीला खेळा मारायला पण येत नाही असे मुलं डी एलमध्ये आल्यानंतर ते स्वतः पॉवर टूल्स वापरून वेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी बनवतात आणि फार चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह करतात तर डी एल आर सीमधलं डी एल हे जे सेशन आहे किंवा हे जे विव विभाग आहे हे फार पॉप्युलर आणि सगळ्यांसाठी चांगलं असं एक विभाग आहे आणि आम्हाला इथे काम करताना फार मजा येते आणि सगळ्या फाउंडर्सचा आणि शिक्षकांचा हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे डी एल थँक्यू